नगरचा हर गाव ज्ञान बोधाच बनवून दूध होत. ज्ञान बोधाच हा पहिलं तर ज्ञान संस्कृत मध्ये होत, कोणत्या पाली भाषेत होत समजत नव्हतं लोकांनी. म्हणून या साधू संतान त्याला हिंदी मध्ये त्याचा हे कर हिंदी मध्ये आणलं, मराठीत आणलं, तेव्हा लोकांना समजलं. ज्ञान बोधाचे बनवून दूध संत महंताने केले शुद्ध, देश जागृती करण्याकरता त्या महामानवानी पाचले खोद. या देशाला अंधारातून उजेडात काढायचं होत, अडाण्याला ज्ञानी बनवायचं होत, म्हणून त्यांना ज्ञानाचं दैदूत सगळ्याला पाजलं. ऐक मी काम करता त्या महामानवाने पाजले खुद. अगं देश जागृत केला आणि मोठ्या कष्टानं भुकटा म्हणजे ज्ञान दिलं लोकांना. अगं देश जागृत केला आणि मोठ्या कष्टानं अगं नगर शहर शुद्ध विचाराचे मंथन करू. लोकांना मनाचा मनात शुद्ध विचार ठेवा, वाईट विचार करू नका. शुद्ध विचाराचे मंथन करून विकास गंगेचं मिळवून पाणी. तुम्ही नळाचं पाणी आणि गिरीचं पाणी मिळवता नाही, विकास गंगेचं मिळवून पाणी आणि एकात्मतेच ताकानी लोणी. एकात्मता जेव्हा निर्माण झाली लोका तर तेथून लोणी तूप निघलं का नाही, झालं का नाही झालं तूप लोणी. ऐक मी काम शिकवायचं आहे, सांगायचं आहे, पण फुकता हो ना. पैसे घ्यायचे नाही,
अग या ज्ञानाच्या बाजारात अनविकास असत्या ना, अग या ज्ञानाच्या बाजारात अनविकास असत्या ना, अन नगर शहर गाव गाव गांधी, गौतम बुद्ध भगवान आणि बाबासाहेब आंबेडकर। गांधीजीला काय पाहिजे होतं? शांतीने स्वराज्य घेऊ, झगडे करू नका, अंग्रेजांच्या पासून देश सोडवायचा होता, झगडे करू नका, गांधीने स्वराज्य घेऊ, त्याला शांती आवडत होती। गौतम बुद्धाचं म्हणणं काय होत? का मी हिंसा करणार नाही, मला अहिंसा पाहिजे, त्याला अहिंसा आवडत होती। आणि बाबासाहेबांना काय आवडत होत? लोकशाही। आम्हाला लोकशाही पाहिजे, आम्हाला हुकुमशाही पाहिजे नाही। म्हणून म्हटलाय गांधीजीची कन्या शांताबाई, गांधीजीची कन्या शांताबाई, गौतम बुद्धाची अहिंसाताई आणि बाबासाहेबाची लोकशाही आणि तुमची आमची भारत माता आहे। सगळे आम्ही भारत मातेचे लेकरं हो, मग खून खच्चर कशाला करता, मारामारी कशाला करता, झगडे कशाला करता? झगडे करू नका, सगळे आपण भारत मातेचे लेकरं हो, आहे ना? असं तुम्हाला सांगायचं आहे लोकांना, ऐक मी का? सोन्याची खिडी आहे, पण या भ्रष्टाचारी लोकांना आमच्या भारताचा सत्यानाश केला। आमचा भारत देश या भ्रष्टाचारापाई वाया गेलेला, म्हणून मने मोरेश्वर नाश केला या देश भ्रष्टानं, या देशाने भ्रष्ट केलं। मने मोरेश्वर नाश केला या देश भ्रष्टानं, आणि नगर शहर गाव गाव शंकर भगवान भिकारी बनले, म्हणजे भिकाऱ्याचं रूप घ्यावं लागलं। ते कोणा करता आणि त्याचं कारण काय? कोणा करता भिकाऱ्याचं रूप घेतलं, त्याचं कारण काय, आणि कोणा करता घेतलं, त्याचं नाव काय? फक्त एवढा प्रश्न। हॅलो शाहीर, बुधा शाहीर, आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवावं आणि आपला राऊंड सुरू करावा। ऐक माझे सखी गोपी काग, ताये म्हणते ताई राधिकाग, Yeah।